जेव्हा मी एखादा खेळ खेळतो अनोळखी माणसाबरोबर ज्याला मी अजिबात ओळखत नाही अशा तेव्हा मी पूर्ण ताकदीनिशी खेळतो परिणाम काय होईल याची पर्वा न करता पण जेव्हा मी कधी ओळखीच्या कुणाबरोबर खेळतो तेव्हा तसं खेळणं अवघडून जातं यावर कशी मात करते ओळखीचा म्हणजे ओळखीचा स्पर्धक की मित्र मित्र मित्र, मित्र। तुम्हाला मित्रांबरोबर जिंकायची गरज नाही आहे आणि नाहीतरी जरी तुम्ही सिरियस स्पर्धकांबरोबर खेळत असाल तरी तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्ही त्याला जेवढे जास्त ओळखाल म्हणजे तो किंवा ती एखादी गोष्ट कशी करतात तेवढे तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढतील म्हणून प्रतिस्पर्धी कधीच अनोळखी माणूस नसायला पाहिजे आज सगळे खेळाडू त्यांच्या प्रतिस्पर्धकांचे व्हिडिओज तासन तास बघत असतात एकदा असं घडलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची गोष्ट आहे आंध्रे अगासी आणि बोरिस बेकर तीन खेळ खेड़ खेळले त्यापैकी सगळे बोरिस बेकर जिंकला कारण त्याची तुम्हाला माहित असेल त्याला बूम बूम म्हटलं जायचं बोरिस बेकरला बूम बूम म्हणायचे कारण त्याची सर्व्हिस तशी होती त्याच्या सर्व एवढ्या जबरदस्त असायच्या की तिथेच खेळ संपायचा तो सर्व करायचा आणि तेवढ्यातच खेळ संपायचा कोणीच त्याचा बॉल परतवू शकत नव्हता म्हणून आंध्रे अगासीनं बसून निरीक्षण केलं तासन तास बोरिस बेकरच्या सर्सचं आणि मग त्याला समजलं त्यानंतरच्या तीन वर्षात त्यानं त्याच्याबरोबर अकरा गेम्स खेळले आणि त्यापैकी दहा तो जिंकला आता मी तुम्हाला सांगतो काय घडलं ते बोरिस बेकर खेळातून निवृत्त झाल्यानंतर ते दोघं जर्मनीत भेटले तिथं ऑक्टोबर फेस्ट नावाचा प्रकार असतो जर्मनीमध्ये ते तिथं होते आणि त्यावेळी एकत्र जमल्यावर आंद्रे घासीला वाटलं ठीक आहे नाहीतर हा रिटायर्ड झालाय आता मी याला सांगू शकतो कारण बोरिसच्या मनात होतं की कुणीच मला हरवू शकत नव्हतं पण ह्याने ते करून दाखवलं होतं तेव्हा आंद्रे त्याला म्हणाला की मी तुझे व्हिडिओ सातत्याने पाहिले आणि मला असं कळलं की जेव्हा तू बाउंड्री लाईनकडे बॉल सर्व्ह करतोस बोरिस बेकरला तुम्ही जर पाहिलं असेल तर जेव्हा तो सर्व करतो तेव्हा त्याची जीप जराशी बाहेर येते जेव्हा त्यानं वर फेकलेला बॉल खाली येतो तेव्हा त्याची जीप बाहेर आलेली असते तो म्हणाला जेव्हा जेव्हा तू बाउंड्री लाईनच्या दिशेने सर्व करतोस तेव्हा तुझी जीप डावीकडे वळते तू जेव्हा समोर सर्व करतोस तेव्हा ती सरळ बाहेर येते मी हे पाहिलं आणि ज्या क्षणी तुझी जीप बाउंड्री लाईनच्या दिशेने वळायची मी आधीच तिकडे पोचलो असायचो <laughs> तर हे ऐकून बोरिस बेकर खुर्चीवरूनच खाली पडला त्याचा विश्वासच बसेना आणि तो म्हणाला कित्येकदा मी मॅच नंतर घरी जाऊन माझ्या बायकोला सांगायचो तो ना माझ्या मनातलं वाचू शकतो पण तू तर माझी जीभ वाचायचास <laughs> हे तर अक्षरशः सांगून टाकल्यासारखं झालं म्हणून तुमचा प्रतिस्पर्धी कधीच अनोळखी राहता कामा नये तुम्ही त्याच्याशी नीट ओळख करून घेतली पाहिजे तो स्वतःला जेवढं ओळखतो त्याहून चांगलं तुम्ही त्याला ओळखलं पाहिजे ते सगळ्यात जास्त महत्वाचं गांधीजींवरती काय मार्किंग केले आहेत मी तसे